नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडीओमध्ये पहा येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे असणारे पंचवीस जनरल नॉलेजचे प्रश्न आपण या व्हिडीओमध्ये घेत आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत पहा आपल्याला पोलीस भरती जिल्हा परिषद भरती आरोग्य भरती तसेच तलाठी भरतीसाठी सुद्धा महत्वाचे ठरणारे प्रश्न आहेत हे जे प्रश्न आहेत आपल्याला वारंवार परीक्षेत नेहमी विचारले जातात आपल्या जर या व्हिडिओची पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करायचं आहे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला करंट अफेअर्स आणि पीडीएफ नोट्स प्रत्येक व्हिडिओची उपलब्ध करून दिली आहे तसेच मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच मित्रांनो व्हिडिओ जो आहे हा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे त्यामुळे पूर्णपणे व्हिडिओ पाहायचा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे वजन वाढ व वा लठ्ठपणा यामुळे खालील आजारांचा धोका संभवतो मित्रांनो हे जे प्रश्न आहेत पहा काही पहिले आपलं आठ ते नऊ प्रश्न हे आरोग्य भरतीसाठी महत्वाचे असणारे प्रश्न असणार आहेत तर पहा वजन वाढ व वा लठ्ठपणा यामुळे खालील आजारांचा धोका असतो प्रश्नाचं जर उत्तर आलं तर तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट करून देऊ शकता तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका असतो कधी ज्यावेळे वजन वाढ आणि लठ्ठपणा हे आपल्याला जाणवतो त्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा आपल्याला धोका जास्त प्रमाणात असतो पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न दुसरा आहे भारतामध्ये सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर दोन हजार तीन साली लक्षात ठेवा मित्रांनो दोन हजार तीन साली भारतामध्ये आपल्या सिगारेट आणि इतर जे काही तंबाखूजन्य पदार्थ आहेत त्यांना उत्पादनासाठी तो कायदा लागू करण्यात आलेला आहे दोन हजार तीन यावर्षी। या वर्षी पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न तिसरा आहे निकट व दृष्टीदोषात डॅश या भिंगाचा चष्मा वापरावा लागतो पहा दृष्टीदोष आणि निकट दृष्टीता जर आपल्याला आढळल्यास कोणत्या भिंगाचा चष्मा वापरावा लागतो दुरुष्टी दुरुष्टी उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक दोन तर अंतर्वक्र भिंगाचा जो चष्मा आहे हा वापरावा लागतो कधी मित्रांनो लक्षात आहे ज्यावेळेस आपल्याला निकट दृष्टिता असेल पहा निकट दृष्टिता आणि दृष्टीदोष जर काही असेल तर त्यावेळी अंतर्वक्र भिंगाचा चष्मा जो आहे हा आपल्याला यूज करावा लागतो पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न चौथा आहे डॅश या खनिजाच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होतो पहा अॅनिमिया हा जो हा आजार आहे हा कशाच्या कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे पहा ॲनिमिया आजार कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर लोह म्हणजेच पहा आयर्नच्या कमतरतेमुळे अॅनिमिया हा जो आजार आहे हा होत असतो पर्याय तीन आपलं उत्तर आहे लोह प्रश्न पाचवा आहे मलेरिया आजारावर डॅश हे प्रभावी औषध आहे पहा मलेरिया जो आजार आहे यावर प्रभावी असणारं औषध कोणतं आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर क्लोरोक्विन हे जे औषध आहे हे मलेरिया आजारावरती प्रभावकारी औषध आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे पहा क्लोरोक्विन प्रश्न सहावा आहे अशा कार्यकर्तेची नेमणूक बिगर आदिवासी ग्रामीण भागामध्ये सामान्यत डॅश लोकसंख्येसाठी केलेली असते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर एक हजार लक्षात ठेवा मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा जा करती आहे ज्या अशा कार्यकर्ते आहेत त्यांची नेमणूक जी आहे ही बिगर आदिवासी ग्रामीण भागामध्ये सामान्यत किती लोकसंख्येसाठी केली जाते तर उत्तर आहे याचं पहा हजार लोकसंख्येमध्ये केली जाते पर्याय दोन उत्तर होईल प्रश्न सातवा आहे कांगारू मदर केअर ही उपचार पद्धती डॅश बालकांसाठी परिणामकारक आहे पहा मित्रांनो या ठिकाणी एक आपल्याला उपचार पद्धती दिलेली आहे नाव आहे त्याचं कांगारू मदर केअर ही जी उपचार पद्धती आहे ही कशा म्हणजे कोणत्या बालकांसाठी परिणामकारक ठरते उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर कमी वजनाची जे काही बालकं का आहेत त्यांच्यासाठी कांगारू मदर केअर जी उपचार पद्धती आहे ही परिणामकारक ठरते पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न आठवा आहे औंढा नागनाथ हे देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पहा या ठिकाणी देवस्थान दिलं आहे औंढा नागनाथ हे कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे पहा लक्षात ठेवा औंढा नागनाथ कोणत्या जिल्ह्यात आहे तर हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न नऊ आहे राष्ट्रध्वजावरील निळसर रंगातील अशोक चक्रामध्ये किती आरे असतात पहा मित्रांनो प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे जे राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्रध्वजावर जे निळसर रंगातील अशोक चक्र असतं पहा निळसर रंगामधील जे अशोक चक्र असतं त्यामधील जे आरे असतात ते किती असतात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर एकूण पहा चोवीस आरे जे आहेत हे निळसर रंगातील लक्षात ठेवा अशोक चक्रामध्ये असतात चोवीस आरे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न दहावा आहे सांगितले तेवढे काम करणारा पहा या ठिकाणी आपल्याला समूहासाठी एक शब्द आहे तर लक्षात ठेवायचे सांगितले तेवढेच काम करणारा कोण असतो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्याला सांगकाम्या असं म्हटलं जातं जो की सांगेल तेवढंच काम करतो तो असतो सांगकाम्या पर्याय दोन उत्तर होईल प्रश्न अकरा आहे देशात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे तर भारत देशामध्ये सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये येतं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर केरळ ह्या राज्यामध्ये भारतातील सर्वात जास्त साक्षर असणारं प्रमाण आहे केरळ राज्यामध्ये या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये जिल्हा विचारतात मित्रांनो तर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे हा साक्षर जिल्हा म्हणून ओळखला जातो याच ठिकाणी पहा सिंधुदुर्गमध्ये अजून एक प्रश्न सिंधुदुर्ग आपल्याला महत्त्वाचा विचारला जातो महाराष्ट्रातील सर्वात जास्त जो पाऊस आहे हा देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ठिकाणी पडतो हा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवायचे सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहेत हे प्रश्न बारा आहे ईशान्य मोसमी वारे डॅश या कालावधीमध्ये पडतात पहा ईशान्य मोसमी वारे हे कधी पडतात किंवा कोणत्या काळामध्ये पडतात उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा जो कालखंड आहे हा तर या कालखंडामध्ये लक्षात ठेवा ईशान्य मोसमी वारे, वा, वारे पडतात तर या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो नैऋत्य नैऋत्य मोसमी वारे जे आहेत हे कोणत्या काळात पडतात तर लक्षात ठेवायचे मे ते सप्टेंबर या काळामध्ये नैऋत्य मानस मोसमी वारे हे पडत असतात आणि या ठिकाणी प्रश्न आहे आपल्याला ईशान्य मोसमी वारे जे आहेत हे नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये पडतात किंवा वाहतात पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न तेरा आहे देशातील डॅश या राज्यामध्ये काटेरी वृक्षांची वने आढळून येतात पहा देशातील असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामध्ये काटेरी वृक्षांची जे वनं आहेत हे जास्त प्रमाणात आढळून येतात उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राजस्थान आणि गुजरात हे दोन राज्य आहेत की या राज्यामध्ये काटेरी वनं जे आहेत हे काटेरी वृक्षांची वनं हे जास्त प्रमाणात आहेत राजस्थानची राजधानी आहे पहा जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे आणि गुजरातची राजधानी जी आहे पहा ती आहे गांधीनगर प्रश्न मित्रांनो महत्त्वाचे आहेत कारण गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये वाळवंटाचं प्रमाण जे आहे हे अतिशय म्हणजे थोडंसं जास्त वाळवंटाचं प्रमाण आहे त्यामुळे या राज्यामध्ये काटेरी वृक्ष जे आहेत त्यांची वनं आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये आढळतात पर्याय एक आपलं योग्य उत्तर असणार आहे राजस्थान आणि गुजरात प्रश्न चौदा आहे दुबळा ही, ही आदिवासी जमात प्रामुख्याने डॅश परिसरामध्ये आढळते मित्रांनो प्रश्न हा देखील महत्वाचा आहे तर दुबळा ही आदिवासी जमात आहे ही जमात जी आहे ही प्रामुख्याने कोणत्या परिसरामध्ये जास्त प्रमाणात आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर सातपुड पर्वतरांगेमध्ये लक्षात ठेवा दुबळा ही आदिवासी जमात आपल्याला प्रामुख्याने आढळते सातपुडा पर्वतरांगामध्ये पर्याय चार उत्तर होईल प्रश्न पंधरा आहे खालीलपैकी भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे पहा भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर वड लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे वड जो आहे हा आपल्या भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे पर्याय तीन वड आपलं उत्तर होईल प्रश्न सोळा आहे एक मीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात पहा प्रश्न है। हा देखील महत्त्वाचा आहे गणितामधील हा महत्त्वाचा प्रश्न आहे युनिटमध्ये हा प्रश्न येऊ शकतो तर एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात लक्षात ठेवायचे एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर एवढं असतं पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न सतरा आहे पहिला महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धा कोणत्या देशाने जिंकलेली आहे प्रश्न महत्त्वाचा आहे तर पहिली महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धा जी झाली ती खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली होती उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर भारत या देशाने पहिली महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धा जी आहे ही जिंकलेली आहे भारताने पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न अठरा आहे अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा कोणत्या पक्षाचे होते पहा बराक ओबामा हे जे राष्ट्राध्यक्ष होते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष त्यांचा पक्ष कोणता होता उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक चार डेमोक्रेटिक पार्टी जी आहे ही बराक ओबामा यांचा पक्ष होता अमेरिकेवरती मित्रांनो अजून एक महत्वाचा प्रश्न आहे तर राष्ट्राध्यक्षांची जी निवड आहे किंवा जे मतदान होतं इलेक्शन होतं ते अमेरिकेमध्ये दर चार वर्षानंतर घेतलं जातं पर्याय दोन आपलं उत्तर आहे डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते होते पहा बराक ओबामा पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न एकोणवीस आहे ॲडव्हान्टेज विदर्भ हा उपक्रम विदर्भामध्ये कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पहा या ठिकाणी एक प्रकल्प किंवा एक उपक्रम दिलेला आहे ॲडव्हान्टेज विदर्भ हा जो उपक्रम आहे हा विदर्भामध्ये कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर उद्योगाशी संबंधित आहे ॲडव्हान्टेज विदर्भ पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न वीस आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारला आहे मित्रांनो लक्षात ठेवायचे भरपूर विद्यार्थी आपले मनानच लोकसंख्येच्या दृष्टीने घेतात तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता होईल याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर मुंबई शहर जे आहे हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असणारा जिल्हा आहे तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा विचारला तर पहा सर्वात मोठा जिल्हा जो आहे तो आहे पहा अहमदनगर सर्वात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने पर्याय एक आपलं उत्तर आहे सर्वात लहान जिल्हा आहे क्षेत्रफळाने मुंबई शहर प्रश्न एकवीस आहे कोणत्या दिवशी भारतात अभियंता दिवस साजरा केला जातो मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे अभियंता दिवस कधी साजरा केला जातो आपल्या भारतामध्ये तर अभियंता दिवस म्हणजे इंजिनियर डे हा जो दिवस आहे हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो प्रश्न अतिशय महत्वाचा आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर पंधरा सप्टेंबर पहा पंधरा सप्टेंबर हा जो दिवस आहे आपल्या भारतामध्ये इंजिनियर्स डे म्हणून साजरा केला जातो त्यालाच मराठीमध्ये अभियंता दिवस असं म्हटलं जातं पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न बावीस आहे कोणत्या देशाकडे भारतीय नौदलाने त्याचे डॉर्नियर विमान भाडे तत्वावरती सुपूर्द केले होते उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर मॉरिशस या देशाने लक्षात ठेवायचंय मॉरिशस या देशाकडे भारतीय नौदलाचं एक विमान होतं पहा डॉर्नियर या नावाचं विमान होतं तर हे जे विमान आहे हे भाडे तत्वावर मॉरिशस या देशाला दिलेलं होतं पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न तेवीस आहे कोणत्या राज्याने वा केंद्रशासित प्रदेशाने मिशन वन ग्रामपंचायत वन डी जी पे सखी याचा प्रारंभ केला आहे पहा एक योजना आहे तर योजना आहे अशी वन ग्रामपंचायत वन डी जी पे सखी हा जो उपक्रम आहे किंवा ही जी एक योजना आहे ही कोणत्या राज्याने किंवा दे केंद्रशासित प्रदेशाने सुरू केली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जम्मू आणि काश्मीर या लक्षात ठेवायचे जम्मू आणि काश्मीर आधी राज्य होतं आता जम्मू काश्मीर जे आहे हे सध्या केंद्रशासित प्रदेश आहे तर या केंद्रशासित प्रदेशामध्ये वन ग्रामपंचायत वन डी जी पे सखी याचा प्रारंभ केलेला आहे पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न चोवीस आहे कोणत्या दिवशी जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस पाळला जातो जागतिक रुग्ण सुरक्षा दिन कधी पाळतात उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सतरा सप्टेंबर हा जो दिवस आहे पहा सतरा सप्टेंबर या दिवशी जागतिक रुग्ण सुरक्षा दिन जो आहे हा साजरा केला जातो पर्याय चार उत्तर होईल प्रश्न पंचवीस आहे कोणत्या राज्यामध्ये बीर शिकारगाह वन्यजीवन अभयारण्य आहे पहा कोणता आहे बीर शिकारगाह वन्यजीवन अभयारण्य जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हरियाणा या राज्यामध्ये आहे बीर शिकारगाह वन्यजीवन अभयारण्य हरियाणा आणि पंजाब या दोन्ही राज्यांची राजधानी आहे पहा चंदीगड यावेळेस मित्रांनो आपण दरवेळेस हा प्रश्न घेत असतो चंदीगड विषयावरती प्रश्न सव्वीस आहे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा कधी साजरा करतात उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सतरा सप्टेंबर हा जो दिवस आहे पहा सतरा सप्टेंबर हा आपल्या मराठवाड्यामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो पर्याय एक आपलं उत्तर असणार आहे तर मित्रांनो हे होते पहा सव्वीस जनरल नॉलेजचे महत्वाचे प्रश्न आणि हे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात आपल्याला सव्वीस प्रश्नापैकी कि किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच टेलिग्राम चॅनलची तुम्हाला लिंक देखील दिली आहे टेलिग्राम चॅनल आहे आपलं मराठी नोकरी या नावानं ते देखील आपण जॉईन करायचं आहे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला करंट अफेअर्स तसेच प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ नोट्स मध्ये प्रोव्हाइड केली आहे आपण भेटूया पुढच्या एकाच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र